अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. उद्या वसुबारस आहे आणि उद्यापासून दिवाळीला आपण सुरुवात करतो. उद्यापासून दिवाळीचे 5-6 दिवस जे आहे ते सुरू होतात. तर वसुबारसच्या दिवशी आपल्याला गोमातेला गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे. गायीसह तिच्या वासराची पूजा करायची आहे आणि गायीसह वासराला सुद्धा हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू जर आपण गायीला खाऊ घातली वसुबारसच्या दिवशी तर आपल्याला खूप पुण्य मिळतं. आपल्याला माहिती आहे की एकट्या गायीमध्ये 33 कोटी देवांचं स्थान आहे. तर त्यामुळे गायीला स्पर्श जर करून आपण नमस्कार केला, गायीची पूजा केली, तर 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. तर त्यामुळे उद्या न विसरता तुम्हाला गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. यासोबतच मी तुम्हाला एक मंत्र देते, त्याचा अर्थसुद्धा सांगते की खूप मोठा अर्थ आहे. तर हा मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे, अगदी एक ओळीचा मंत्र आहे. आणि बघा, मी तुम्हाला मागेच व्हिडिओ शेअर केला की आपल्याला वसुबारस कसा साजरा करायचा आहे, पूजा कशी करायची आहे, याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ मी अगदी 2-4 दिवसापूर्वीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर बघा, वसुबारसच्या दिवशी तुम्ही सकाळीच तुमच्या घरामध्ये गाय आणि वासरूची मूर्ती असेल, पितळाची असेल, मातीची असेल, POP असेल तरी चालेल, पण ती मूर्ती देवाराजवळ ठेवून तुम्हाला पूजा करायची आहे. आणि संध्याकाळी तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे गाय असेल तर तिथे तुम्हाला जाऊन हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. आणि गाय जवळपास गाय नसेल तर बघा, तुम्ही तुम्हा घरी जी पूजा मांडली आहे तिथे सुद्धा हा नैवेद्य ठेवू शकता. तर गायीला आणि तिच्या वासराला आपल्याला उडदाचे वडे आणि हरभऱ्याची डाळ हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. यासोबतच गायीला चारासुद्धा खाऊ घाला. गोठ्याच्या बाहेर किंवा गोशाळेच्या बाहेर तुम्हाला चारासुद्धा नक्की मिळेल. गायीला चारा खाऊ घाला आणि गुळ खोबऱ्याचासुद्धा नैवेद्य द्या. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे उडदाचे वडे. तर उडदाचे वडे हे गायीला या दिवशी खाऊ घाला. गायीसह तिच्या वासरालासुद्धा नक्की खाऊ घाला. ही एक वस्तू जर आपण गायीला खाऊ घातली ना तर 33 कोटी देवांना आपण खाऊ घातल्याचं नैवेद्य दाखवल्याचं पुण्य मिळतं. बघा, या दिवसांमध्ये जर गाय तुमच्या दारामध्ये आली तर नक्की तिला न विसरता काही तुमच्या घरामध्ये असेल, पोळी असेल, भाकरी असेल, काहीतरी असेल तर द्या. बघा, गाय तुमच्या या दिवसामध्ये जर घरात आली ना तर ते सुद्धा एक खूप शुभचिन्ह आहे. गाय म्हणजे माता लक्ष्मी स्वरूप असते. आणि दारात गाय आली ना तिला कधी पण लक्ष ठेवा, कधीही असंच पाठवू नका. तिला काहीतरी जे असेल तुमच्या घरामध्ये ते खायला द्या. आणि गायीचं बघा, गायीच्या गोमूत्रापासून, गायीच्या शेणापासून सगळ्या गोष्टी खूप पवित्र असतात. त्याचा खूप आपल्या आयुष्यामध्ये उपयोग होत असतो. आपल्या आयुष्यातली, आपल्या घरातली, आपल्यातली नकारात्मकता घालवण्यासाठी गायीच्या शेणाचा, गायीच्या गोमूत्राचा, गायीच्या पंचगव्याचा उपाय जो आहे तो केला जातो, उपयोग केला जातो. माझे मिस्टरसुद्धा गोमूत्र जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून ते पितात. हो, गोमूत्र शुद्ध जे गोमूत्र असतं, जे पिण्याचं असतं ना, तर ते गोमूत्र पोटात घेतल्यामुळे पोटाचे खूप विकार नाहीसे होतात. तर बघा, या दिवशी आपल्याला, तुम्ही आता म्हणाल की आम्ही शहरामध्ये राहतो ताई, तर आम्हाला गोठा नाही आहे किंवा काय, आमच्या इथे गाय मिळणं शक्य नाही आहे. बघा, आता आम्हीसुद्धा नाशिक शहरामध्ये राहतो. आमच्या इथे जवळ गंगापूर रोडच्या इथे पुढे गेल्यावर जिथे बालाजी मंदिर आहे तिथे गोशाळा आहे. यासोबतच इथे जवळपास 1 ते 2 गोठे आहेत. थोडं लांब जावं लागतं आणि या गोष्टी मिळतात शहरामध्ये सुद्धा. बघा, आपल्या घरी दूध येतं ना, दूधवाले येतात, तर कुठे ना कुठे 2 किलोमीटर 5 किलोमीटर 6 किलोमीटरवर कुठे ना कुठे गोठा जो आहे तो असतो. तर त्यामुळे तुम्ही थोडंसं विचारा याला, त्याला तुम्हाला मनापासून इच्छा असेल, उपाय करायचा असेल, तुम्ही कुठून पण शोधून काढाल. आणि शहराच्या थोडंसं आजूबाजूला गोशाळासुद्धा असतात, तिथेसुद्धा जाऊन तुम्ही देऊ शकता हा नैवेद्य. तर माझ्या घराच्या मागेच 1 ते 2 किलोमीटरवर गायीचा गोठा आहे. अगदी शहराच्या मध्यभागी मी राहते, पण तरी पण योगायोगाने गायीचा गोठा जो आहे तो अगदी घराच्या जवळ आहे, 1-2 किलोमीटरवर. तर दरवर्षी मी तुमच्यासोबत कम्युनिटी पोस्टला फोटोसुद्धा शेअर करत असते, तिथे जाऊन मी पूजा करत असते. यावर्षीसुद्धा नक्की मी तुमच्यासोबत फोटो शेअर करेन. कम्युनिटी पोस्टला नक्की बघा. तर बघा, असं तुम्हाला गायीला खाऊ घालायचं आहे. समजा आणि इनकेस नाहीच आहे, तुम्हाला पॉसिबलच नाही की गायीच्या गोठ्यामध्ये जाऊन तिला हा नैवेद्य दाखवणं, तर घरी तुम्ही जी पूजा मांडणार आहे तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे. तर आपल्या मनातली जी इच्छा आहे ती कामधेनू आपली गोमाता जी आहे ती 100% पूर्ण करते. आणि वसुबारसच्या दिवशी हा नैवेद्य गायीला खाऊ घालण्याला खूप महत्त्व आहे, म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर सगळ्यात पहिले वसुबारसचा शुभ मुहूर्त काय आहे ते मी तुम्हाला सांगते. पूजा तर आपल्याला घरामध्ये सकाळपासूनच मांडायची आहे, संध्याकाळी तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. याशिवाय 9 नोव्हेंबर गुरुवारी वसुबारस आहे, उद्याच म्हणजे. आणि तुम्ही नैवेद्य जो आहे, गायीचं दर्शन, गायीची पूजा जर प्रत्यक्ष जाऊन करणार असाल तर तुम्ही संध्याकाळी 5:31 रात्री 8:09 या 2 तासाच्या कालावधीमध्ये, जवळपास 2 नाही 2.5 तासांच्या कालावधीमध्ये, परत सांगते, संध्याकाळी 5:31
रात्री 8:09 या 2 तास 38 मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्ही गायची जाऊन गोठ्यामध्ये जाऊन पूजा करू शकतात, नैवेद्य दाखवू शकतात किंवा घरी जी पूजा मांडली आहे तिथे तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना मी सोबत मंत्र देते त्याचा जप करा. मंत्र आहे ततः सर्वमय देवी सर्व देवैरल कृते मातर माता भिलाषितम सफलम गुरु नंदिनी. आता या मंत्राचा अर्थ काय आहे ते मी तुम्हाला सांगते. या मंत्राचा अर्थ असा आहे, हे सर्वात्मक आणि हे सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ मनातली इच्छा सफल कर, असा या मंत्राचा अर्थ आहे. तर त्यामुळे तुम्ही गायीची पूजा झाल्यानंतर किंवा पूजा करताना या मंत्राचा मोबाईलमध्ये किंवा कागदावर लिहून नका किंवा मोबाईलमध्ये बघून तुम्ही म्हटलात तरीही चालेल, पण न विसरता तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि कामधेनू जी आहे, गोमाता जी आहे ना, ती तिची आपण प्रत्येक शुभ दिवशी सणाच्या दिवशी आपण पूजा करत असतो, गाईला आपण नैवेद्य दाखवत असतो, कारण का गाईला खूप महत्त्व आहे. तर म्हणून तुम्हाला वसुबारसच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे पूजा करा आणि सांगितल्याप्रमाणे मंत्र नक्की म्हणा. तर हा अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत शिव स्वामी समर्थ.